अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडच्या जागेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सत्तार यांनीही इशारा दिला, तर दुसरीकडे सिल्लोडमध्ये जात उद्धव ठाकरे यांनीही गद्दारांना गाडण्याची भाषा केली. पाहूया जनतेच्या मनात काय, हे काही मी सांगू शकत नाही. जे त्यांच्या पेट्रोल पंपवरून डिझेल पेट्रोल भरून आणतात सिल्लोडमध्ये, हे बंद झाला ते आपोआप बंद होईल, नाही तर परिणाम निवडणुकीमध्ये दिसतील. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. रावसाहेब दानवेंनी सिल्लोड मतदारांसंदर्भात केलेल्या विधानानंतर सत्तारांनी देखील भोकरदन आणि कन्नड मतदारसंघासंदर्भात सूचक विधान केले. भोकरदन मतदारसंघ, भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे भाजपकडून मैदानात आहेत, तर चंद्रकांत दानवे हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कन्नड मतदारसंघ, कन्नडमध्ये रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत मैदानात आहेत. जनतेच्या मनात काय, हे काही मी सांगू शकत नाही. जनता सागरवती आहे, जळत असती, वास येतो पण आवाज होत नाही. तसं जनता आता खूप हुशार झाली, त्यामुळं काय होईल याचा अंदाज तर माझ्यासारख्या एकट्या माणसाला शक्य नाही. जो काय जनादेश येईल तो सगळ्याच मान्य करावा लागणार आहे. जे त्यांच्या पेट्रोल पंपवरून डिझेल पेट्रोल भरून आणतात सिल्लोडमध्ये, हे बंद झाला ते आपोआप बंद होईल, नाही तर परिणाम निवडणुकीमध्ये दिसतील. यांच्या मिटिंगा दोन दोन घंटे त्याच्या बंगल्यावर उभाटाचे कशा होतात, मग दोन दोन तास मिटिंगा चालतात तिथे. प्लॅनिंग पुरवण्याचं काम, भारतीय जनता पार्टीला एक सोबत उद्धव ठाकरे साहेबाच्या पाठीशी उभं करण्याचं काम त्यांचा चालू आहे. मग त्यांचा तिकडे चालू आहे तर मला काय कोणी खातो, मग मला काही, मला बी सर्व अभ्यास आहे, एक एक गोष्टीचा अभ्यास आहे मला. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद तसा जुनाच आहे, मात्र पक्षानं सांगितल्या सत्तारांच्या प्रचाराला जाणार असल्याचं दानवेंनी सांगितलं. मात्र दानवेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर सत्तारांनी जोरदार टोला लगावला. मला त्यांनी प्रचारला बोलवलं, आजही माझी भेट झाली, त्यांनी मला सांगितलं, मी प्रदेशाला कळवलं आज की मला एक दिवस जालन्यात द्यायचा, कारण माझे पूर्ण कार्यक्रम प्रदेश ठरवत आहे. मला तुम्ही त्या दिवशी एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही अब्दुल सत्तारच्या प्रचाराला जाणार आहे का? मी या राज्याचा निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख आहे, मला पार्टीने जर दौरा दिला सिल्लोडला जा तर का नाही जाणार. ते मदत केली असती तर मला प्रचार करायला इथे यायची गरज पडली असती का? त्यांचा छुप छुप के काम चलता आहे. हे कमजोर कमकुवत माणसं जी असतात, नितीन गडकरी साहेबाच्या भाषेमध्ये, ते जातीचा धर्माचा नावाचा उपयोग करून घेतात. परंतु सक्षम आमदार, विकास करणारा आमदार, तालुक्याच्या समस्या अडीअडचणी यावर मला वाटतं की त्यांचा फार मोठा परिणाम होणार नाही. आता 3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये काही परिणाम झाला, काही बदल झाला तर मला बोलता येत नाही. एकीकडे रावसाहेब दानवे आणि सत्तारांमध्ये बार पलटवार सुरू आहेत, तर दुसरीकडे सिल्लोडमध्ये सभा घेत उद्धव ठाकरेंनी सत्तारांवर शरसंधान साधत इशारा दिलाय. दरम्यान ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अब्दुल सत्तारांनी देखील पलटवार केलाय. या गद्दाराला पाडा, पाडाने असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय. अरे तुमची संस्कृती काय हे सांगा. मोदी साहेबांसोबत आम्ही गेल्या वेळेस 19 निवडणूक लढली आणि मोदी साहेबाला बी यांनी धोका दिला, म्हणजे आम्ही तर कमी महागद्दार आहे, आम्ही तर गद्दार नाहीये, पण हे महागद्दार आहे की ज्यांनी मोदी साहेबांचे फोटो लावून निवडणूक लढली. 2019 सिल्लोडमध्ये सत्तारांनी बाजी मारली होती, मात्र यंदा या ठिकाणी काटी की टक्कर होण्याची शक्यता आहे. 2019 सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांविरोधात तर काँग्रेस पुरस्कृत प्रभाकर पालोदकर मैदानात होते. सत्तारांना या निवडणुकीत 1,23,383 मतं मिळाली होती, तर प्रभाकर पालोदकर यांना 99,002 मतं मिळाली होती. 24,381 मतांनी सत्तारांचा विजय झाला होता. सिल्लोडवरून सत्तार आणि दानवेंमध्ये सुरू असलेला वार पलटवार आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सत्तारांना दिलेला इशारा, त्यामुळे सिल्लोडचं मैदान कोण मारणार,
आणि विजयाचा गुलाल कुणाच्या खांद्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.